टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यात आता कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. दोघांनीही परस्परांविरोधात राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे धाव घेतली आहे. मिस्त्री यांनी लवादाकडे 4 कॅबेट केल्यात, त्यातल्या 3 त्यांनी स्वतः रतन टाटा, टाटा सन्स आणि सर दोराबजे ट्रस्ट यांच्या विरोधात केल्या आहेत. तर सायरस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नावानं रतन टाटांच्या विरोधात कॅबेट दाखल केली आहे. सायरस मिस्त्रींच्या याचिकेवर एकतर्फी आदेश दिला जाऊ नये यासाठी टाटा समूहानंही सुप्रीम कोर्ट, मुंबई हायकोर्ट आणि कंपनी कायदा लवादामध्ये कॅव्हेट दाखल केली. त्यामुळे आता कुणीही कोर्टात धाव घेतल्यास कोर्टाला मिस्त्री आणि टाटांचं म्हणणं ऐकून घ्यावंच लागणार आहे. दरम्यान हंगामी अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर रतन टाटा यांनी समूहातल्या सर्व कंपन्यांच्या सीईओंसोबत मुंबईत बैठक घेऊन संवाद साधला. कंपनीत वरिष्ठ पातळीवर होत असलेल्या घडामोडींकडे लक्ष न देता आपल्या कामावर आणि व्यवसायाच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. मी स्थैर्य आणि सातत्य आणण्यासाठी अंतरिम अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली असल्याचं टाटा म्हणाले. कंपनीमध्ये आणखी काही बदल होणार असतील तर त्याबाबत तुम्हाला माहिती दिली जाईल असं सांगत आगामी काळातल्या बदलांचे संकेतही दिले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.